छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर शंभुराज देसाई यांनी यावर थेट भाष्य केलं की अशा पद्धतीनं कुठलंही आरक्षण जे आहे ते बॅकडोअर एंट्रीने या ठिकाणी दिलं जात नाहीये. ओबीसी मध्ये कुणबी समाजाचा समावेश जो आहे तो यापूर्वीच करण्यात आला आहे, धक्का लागू नये. आणि भुजबळांनी जी भूमिका घेतली ती योग्य पद्धतीने घेतली आणि त्याला पाठिंबा असल्याचं देखील बावनकुळेंनी या ठिकाणी सांगितलंय. कुठेतरी शिंदे गटाविरुद्ध अजित पवार गट आणि त्याचबरोबर भाजप हे एकत्र आलंय का हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. नक्कीच कुठेतरी या आरक्षणाच्या मुद्द्यावरनं शिंदे गट आणि अजित पवार गट हा समोरासमोर आलाय का आणि भाजप अजित पवार गटाला समर्थन देतोय का, की हे तिन्ही पक्ष मिळून विरोधी पक्षाची देखील स्पेस खात आहेत का. मराठा आणि ओबीसी आरक्षणावरनं सरकारमध्ये चांगलेच मतभेद समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. काल बीड जिल्ह्याचा दौरा करताना छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला बॅकडोअर एंट्री जी आहे ती ओबीसी समाजामध्ये करण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जातोय. कारण कुणबी समाजाला आरक्षण देऊन कुणबी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांची बॅकडोअर एंट्री जी आहे ती करण्याचा प्रयत्न या सरकारच्या वतीने करण्यात येतोय आणि सरकारला हे जड जाईल असा थेट इशारा जो आहे तो छगन भुजबळ यांनी या ठिकाणी दिलाय. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं मराठा आणि ओबीसी संघर्षाची किनार जी आहे ती मंत्रिमंडळामध्ये या ठिकाणी समोर येताना आपल्याला दिसते. कारण सकाळी छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर शंभुराज देसाई यांनी यावर थेट भाष्य केलं की अशा पद्धतीनं कुठलंही आरक्षण जे आहे ते बॅकडोअर एंट्रीने या ठिकाणी दिलं जात नाहीये. ओबीसी मध्ये कुणबी समाजाचा समावेश जो आहे तो यापूर्वीच करण्यात आलाय आणि त्यांना प्रमाणपत्र देण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये सर्वानुमते जो निर्णय आहे तो या ठिकाणी घेण्यात आला. त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत छगन भुजबळ देखील होते, किंवा त्यांनी या ठिकाणी विरोध केला नाही, पण आता थेट बीडमध्ये जाऊन त्यांनी अशा पद्धतीने विरोध करणं योग्य नाही आणि या सगळ्या गोष्टींची दखल जी आहे ती आपण घेतली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासमोर हा संपूर्ण विषय जो आहे तो या ठिकाणी मांडला जाईल असंही शंभुराज देसाई यांनी या ठिकाणी सांगितलंय. त्याचबरोबर भुजबळांना पाठिंबा देत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील स्पष्टपणे सांगितलं की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागू नये आणि भुजबळांनी जी भूमिका घेतली ती योग्य पद्धतीने घेतली आणि त्याला पाठिंबा असल्याचं देखील बावनकुळेंनी या ठिकाणी सांगितलंय. कुठेतरी शिंदे गटाविरुद्ध अजित पवार गट आणि त्याचबरोबर भाजप हे एकत्र आलंय का हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. पण तिथेच या सर्वांवर टीका करणारं नाना पटोले काँग्रेसचे जे अध्यक्ष त्यांनी देखील या ठिकाणी स्पष्ट केलंय की मंत्रिमंडळामध्ये जर वेगवेगळ्या मंत्र्यांचं वेगवेगळं मत असेल आणि मराठा काही नेते मराठा आरक्षणाचं समर्थन करतात काही ओबीसी आरक्षणाचं समर्थन करतात तर नक्की सरकारची ओबीसी आणि मराठा आरक्षणावरची भूमिका काय ही या ठिकाणी स्पष्ट करावी असं थेट विधान जे आहे ते नाना पटोले यांनी या ठिकाणी केलंय. खऱ्या अर्थानं राज्यामधले जे वेगवेगळे विषय आहेत दुष्काळ असेल किंवा इतर महागाईचे विषय आहेत त्या विषयावरनं लक्ष वेधण्यासाठी मंत्र्यांकडनं मराठा आणि ओबीसी हा वाद तयार केला जातोय का असं देखील नाना पटोले यांनी या ठिकाणी स्पष्ट केलंय. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेगड यांनी या ठिकाणी मराठा आणि ओबीसी संदर्भात आपापली भूमिका स्पष्ट करावी ही मांडणी देखील या ठिकाणी नाना पटोले यांनी केली आहे. नक्कीच कुठेतरी या आरक्षणाच्या मुद्द्यावरनं शिंदेगड आणि अजित पवार गट हा समोरासमोर आलाय का आणि भाजप अजित पवार गटाला समर्थन देतोय का, की हे तिन्ही पक्ष मिळून विरोधी पक्षाची देखील स्पेस खात आहेत का, हा देखील महत्वाचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होत आहे.